रिक्षा आहेत पंधरा हजार शहरात एकूण रिक्षा असून त्यांच्यासाठी फक्त दोनशे एकोणचाळीस थांब्या आहेत नवीन चारशे थांब्यांना मंजुरी देऊन तेथे रिक्षा थांब्यांचे बोर्ड लावण्यात था यावेत यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित रिक्षा संघटनेच्या वतीनं बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आलं आणि या दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन सुद्धा देण्यात आलं रिक्षांचे फोटो काढून केस केली जाते ही पद्धत बंद करण्यात यावी दंड भरणं रिक्षाचालकांना अजिबातच शक्य नाहीये ती पद्धत बंद करण्यात यावी फक्त एक टक्का रिक्षाचा अपघात होतो आणि स्क्रॅप होतात त्यामुळे नव्व्याण्णव टक्के कंपनीचाच फायदा होतो म्हणून इन्शुरन्स कमीत कमी दोन ते तीन हजार रुपयापर्यंतचाच असावा आरटीओ कार्यालयात कंत्राटी पद्धतीनं खासगी लोकांची नेमणूक करण्यात आली आहे ट्रान्सफर कमिशन बंदी केलेली असताना सुद्धा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवावा या सर्व बाबींचा विचार करून जुन्या ऑटोरिक्षा आदी मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी अध्यक्ष तानाजी मसलकर सरचिटणीस बिभीषण यमगर त्रिशूल निकंबे बाळू बाबरे बाबा गायकवाड बंटी चव्हाण उद्धव भोसले उस्मान शेख विलास खंदारे आदींचा यामध्ये सहभाग होता आंदोलनाला शहर ऑटोरिक्षा संघटना अध्यक्ष आतिश शिंदे सुनील माने रिक्षा पंचायत पुणे शाखा राजू भगवान यांनी सुद्धा पाठिंबा दिला